लांब दाट आणि मजबूत केस हवे असतील, केस गळती जर समजा तुम्हाला थांबवायची असेल, तर आवळा हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. तुम्ही केसांवरती आवळा पावडरचा वापर करू शकता, त्याचा हेअरपॅक तुम्ही वापरू शकता, किंवा मग आवळा तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये आवळा केसांवरती नेमका वापरायचा कसा याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. आवळ्याचा हेअरपॅक कसा बनवायचा यावरती जर तुम्हाला इनकेस व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. आता मुद्द्याकडे वळूया, आवळ्याचे केसांना होणारे फायदे लगेचच जाणून घेऊ. नंबर वन, हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. येस, तुमचा जर प्रचंड हेअरफॉल होत असेल किंवा तुमच्या केसांची वाढच होत नसेल, केसांची वाढ समजा थांबली असेल, तर आवळा तुम्ही केसांमध्ये नक्कीच वापरू शकता. एकतर तुम्ही आवळा ज्यूस कंझ्युम करायला सुद्धा सुरुवात करू शकता, आवळा ज्यूस प्यायल्याने सुद्धा तुम्हाला बराच फरक दिसून येईल. त्याचसोबत तुम्ही आवळा हेअरमास्क सुद्धा वापरायला चालू करू शकता, आठवड्यातून एकदा तुम्ही आवळा हेअरमास्क वापरू शकता, किंवा आवळ्याचं तेल सुद्धा तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता. यामुळे केस गळती थांबते आणि हेअर ग्रोथ प्रमोट सुद्धा होते. नंबर टू, आवळ्यामुळे केसांमध्ये झालेलं डॅमेज जे आहे ते रिपेअर होतं. येस, तुम्ही जर समजा खूप जास्त हीट टूल्सचा वापर करत असाल, जसं की हेअर स्ट्रेटनर, ब्लो ड्रायर किंवा मग कर्लर, आणि त्याने जर तुमचे केस डॅमेज झाले असतील तर आवळ्यामुळे त्या केसांना रिपेअर होण्यामध्ये मदत मिळते. त्याचसोबत धूळ, माती, प्रदूषणामुळे आपले केस खूप जास्त डॅमेज होतात, हीटमुळे सुद्धा आपले केस खूप जास्त डॅमेज होतात. अशा वेळेस जर तुम्ही आवळा कंझ्युम केला किंवा मग आवळ्याचं तेल केसांना नियमितपणे लावलं किंवा आवळ्याचा हेअरमास्क लावला, तर तुमच्या केसांमध्ये जे डॅमेज झालेलं असेल ते रिपेअर करण्यामध्ये मदत होईल. कारण केस जेव्हा डॅमेज होतात ना, तेव्हा काय होतं, ते तुटायला लागतात, किंवा मग केसांना फाटे फुटणे, किंवा केस खूप जास्त रफ आणि खूप कोरडे दिसणे, हे सगळे त्रास होतात आणि केस अगदी निर्जीव दिसायला लागतात, राईट? अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आवळ्याचा वापर केसांवरती करायला सुरुवात केली तर काही महिन्यातच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चांगला फरक दिसून येऊ शकतो. तुमच्या केसांमधली जी गेलेली शाईन आहे ती परत येईल आणि तुमचे केस एकूणच हेल्दी दिसायला लागतील. नंबर थ्री, आवळ्यामुळे डँड्रफ कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते. येस, तुम्हाला जर खूप जास्त डँड्रफचा त्रास असेल किंवा रिकरिंग डँड्रफचा त्रास असेल, आता रिकरिंग डँड्रफ म्हणजे काय, तर बऱ्याचदा असं होतं की आत्ता समजा तुम्हाला डँड्रफ झाला आहे आणि त्याला तुम्ही ट्रीट केलं डॉक्टरकडे जाऊन किंवा एखादा अँटी डँड्रफ शॅम्पू वापरून तो डँड्रफ तुम्ही घालवला, पण काय होतं, पुन्हा काही दिवसातच डँड्रफ परत येतो. याला रिकरिंग डँड्रफचा त्रास असं म्हणतात, म्हणजे तो डँड्रफ पुन्हा पुन्हा येतो, तो कायमचा केसांमधून जातच नाही. असा जर त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही नियमितपणे आवळ्याचा वापर केसांमध्ये करू शकता, यामुळे तुम्हाला सारखा सारखा डँड्रफ होणार नाही. त्याचसोबत तुमच्या स्कॅल्पमध्ये कोणतंही इन्फेक्शन होण्यापासून बचाव होईल आणि तुमचा स्कॅल्प मुळात आवळ्यामुळे एक्सफोलिएट होतो. आता एक्सफोलिएट होतो म्हणजे काय, तर आपल्या स्कॅल्पवरती जी मृत त्वचा जमा झालेली असते, जी घाण जमा झालेली असते, ती पूर्णपणे आवळ्यामुळे निघून जाते, ज्यामुळे तुमचा स्कॅल्प हेल्दी होतो आणि डँड्रफसारखे त्रास तुमच्यापासून लांब राहतात. नंबर फोर, आवळा तेल हे उत्तम कंडिशनर म्हणून सुद्धा काम करतं. येस, तुमचे केस जर जसं मी आधी सांगितलं खूप जास्त कोरडे असतील, वृक्ष असतील किंवा अगदीच निर्जीव दिसत असतील, तर आवळा तेलाचा वापर तुम्ही नियमितपणे करू शकता. यामुळे काय होईल, तुमचे केस एकदम मऊसूत होतील, ते शाईनी दिसायला लागतील, केसांना मॉइश्चरायझेशन आणि नरिशमेंट प्रोव्हाइड होईल, ज्यामुळे केसांमधला जो कोरडेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल, केस मऊ दिसतील आणि खूप शाईनी दिसायला लागतील. अशा पद्धतीने नियमितपणे आवळ्याचा वापर केसांवरती केला तर केसांना नेमके कोणते फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.